राज्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा लागू होऊनही जात पंचायतींचा जास्त कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकाच जातीत परंतु कुळ परंपरा तोडून प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याला बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या जात पंचायतीने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंचांनी सामाजिक दबाव टाकत मुलाला कर्करोगग्रस्त पित्याला भेटण्यापासून वंचित ठेवल्याची गंभीर बाब पुढे आली असून या प्रकरणी संबंधित दाम्पत्याने पोलीस तक्रार अर्ज दिला आहे. मळगाव येथील सुनंदा व दिनेश पवार अशी या पीडितांची नावे आहेत. या दाम्पत्याने मालेगावातील महिला समुपदेशन केंद्रात दाद मागितली आहे. दिनेश हा मूळ बागलाण तालुक्यातील मळगाव येथील रहिवासी आहे. त्याच्या एका विवाह सोहळ्यानिमित्त मसरूळ येथे जाणे झाले. तेथे त्याचे सुनंदाशी ओळख होऊन प्रेम जमले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघे हिंदू वैदू समाजाचे असल्याने विरोध होणार नाही अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु सुनंदा हटकर तर दिनेश हा पवार असल्याने दोघांचे कुळ भिन्न असल्याने त्यांना विरोध सुरू झाला. मात्र त्याला न जुमानता दोघांनी 2 जानेवारी 2018 रोजी लग्न केले. त्यामुळे संतापलेल्या जात पंचायतीने दोघांना वाळीत टाकले. पवार व हटकर कुटुंबियांनी मात्र लग्नाला मान्यता दिली. परंतु पंच निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी पंचायत बसवत दोघा कुटुंबांना समाजात राहायचे असल्यास या दोघांशी संबंध तोडण्याचा आदेश दिला. 4 वेळा पंचायत बसवून नवनवीन फतवे काढण्यात आले. त्यातून मुलाकडून 1 लाख व मुलीच्या पालकांकडून 20,000 रुपये घेण्यात आले. तरी या बहिष्कार मुक्तीसाठी 4 ते 5 लाख रुपयांची मागणी होत राहिली. ती पूर्ण करण्यास नकार दिल्याने वाळीत टाकल्याची कर्मकहाणी पवार दाम्पत्याने पत्रकारांशी बोलताना कथन केली. दरम्यान वडिलांना कर्करोग होऊन त्यांच्यावर नाशिक मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना भेटण्यासही पंचांनी बंदी घातली आहे. ती मोडल्यास संपूर्ण पवार कुटुंबालाच वाळीत टाकण्याची धमकी दिल्याने नवदाम्पत्य हतबल झाले आहे. नाशिक जिल्हा सटाणा बागलाण तालुक्यामध्ये ही घटना तशी पाहिली गेली तर घडायला नको होती. कारण 1/5/2014 या प्रदेश उपाध्यक्ष व अध्यक्षाच्या या जबाबदारीमुळे ही जात पंचायतीमध्ये जी घटना होत होती आजपर्यंत, ती घटना जी प्रथा होती, ती या घटनेला आणि त्या प्रथेला आम्ही मूठमाती देऊन 1/7/2014 या सालामध्ये आम्ही दाभोळकर साहेबांच्या आणि श्यामजी शिंदे महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष व मी स्वतः आम्ही साक्षी आणि आमच्या स्वतःच्या हाताने ही जात पंचायत बंद केलेली. तरी पण आज बागलाण तालुक्यामध्ये जी घटना घडली गेलेली ती घडायला नको होती. तरी पण ही घटना आज ते प्रेम प्रकरण विवाह असेल, पण आज हा महाराष्ट्र फुले आंबेडकर शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रामध्ये अशा घटना व्हायला नको होत्या, पण तरी घटना घडल्याच गेलेल्या आहेत. तरी मी स्वतः जातीने इथे हजर झालेलो आहे. तशी पाहायला गेलं तर हा गुन्हा दाखल व्हायला काही हरकत नाही, पण तरी पण समाजाचा जो नुकसान आहे तो नुकसान होऊ नये, त्यामुळे मी आज स्वतः बागलाण तालुक्यात हजर झालेलो आहे. तरी याची काळजी मी पुरेपूर घेणार. यामध्ये काही होईल का आता, तोडगा होईल? नाही, तोडगा म्हणजे जी ह्या मुलामुलींना वाळीत टाकल्या जाणार नाही, कारण जात पंचायत आमच्या हाताने आम्ही बंद केलेली, पण वाळीत तर टाकू शकत नाही. टाकल्या गेलं तर जे गुन्हेगार आहेत त्यांना सजासुद्धा द्यायला काही हरकत नाही, कारण कायदा आहे ना. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडनं वारंवार पैसे मागितले जातात आणि आत्तापर्यंत आम्ही 1 लाख रुपये दिले तरी आम्हाला त्यांनी समाजामध्ये घेतलं नाही. आत्ता मी सर्व बागलाण तालुक्यातल्या सर्व समाजाच्या लोकांना मी आमंत्रित केलेले आहे. तरी मी आत्ता बसून चर्चा करून जर खरोखर यांनी जर या बागलाण तालुक्यातल्या वैदू समाजच्या लोकांनी जर या पंचायत लोकांनी जर खरोखर पैसे घेतलेले असतील, मी स्वतःहून पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांना सांगेल की यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून. त्यांची समस्या जाणून घेत समुपदेशकांनी त्यांना सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे मार्गदर्शन केले. यानुसार या प्रकरणी नात्यातील पंचांसह 6 जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पीडितांनी सटाणा पोलिसात तक्रार अर्ज दिल्याने गुन्हा दाखल न करून घेता समजुतीसाठी पीडित कुटुंब व जात पंचायत सदस्य म्हणून घेणाऱ्यांना 149 अंतर्गत नोटिसा दिल्या आहेत. त्यानुसार दोघांना 2 दिवसाची विचार करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. न ऐकल्यास सटाणा पोलीस रितसर पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करतील अशी माहिती सटाणा पोलिसांनी दिली.